आणि नावडती गोष्ट हीच आहे की थोडस सहन करायला शिकायला पाहिजे. हाय नमस्कार, मी मज्जागल अंकिता लोखंडे आणि आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि गेल्या वर्षी थोड्या प्रमाणात आणि ह्या वर्षी भरपूर प्रमाणात तुमची आवडती झालेली ही जोडी माझ्यासोबत आहे आणि मला खरंच खूप बरं वाटतंय. कारण का तुमचे मी जेव्हाही इंटरव्ह्यू घेते तेव्हा मला खूप हॅपी वाटतं, कारण का ते प्रेक्षकांना खूप आवडतंय. प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट असते की खूप छान करताय, काहीच निगेटिव्ह कमेंट नाहीये एकाही व्यक्तिरेखेबद्दल आणि तेच खूप छान आहे. कसे आहात तुम्ही दोघं? मस्त मस्त, आम्ही दोघही मस्त, तुम्ही सगळे आय होप छान असाल. आता कोविड काय म्हणतो गोष्टी थोड्या रिलीज होत आहेत, त्यामुळे आय होप की आपण लवकरच एक नेक्स्ट इंटरव्ह्यू असेल जो आपण फेस टू फेस एकत्र मिळून वन ऑन वन आपल्याला करता येईल. आणि थँक्स टू ऑल द फॅन्स जे एवढा छान रिस्पॉन्स देत आहेत. एक्झॅक्टली, पण व्हॅलेंटाईन डे आहे आणि असं म्हणतात की प्रेम फक्त नवरा बायको किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मध्ये नसतं, हे सख्या किंवा खूप घट्ट मित्रांमध्येही असतं. आणि असेच दोन घट्ट मित्र म्हणजेच लतिका आणि अभिमन्यू माझ्यासोबत आहेत. तर ही मैत्री आता जी फुलत चालली आहे ती बिहाइंड द सीन्सही तशीच आहे. म्हणजे आम्ही तुमच्या रील्स बघतो, म्हणजे लतिकाने जे एक्सप्रेशन दिलेत मला आता रिझन विचारायचं. मी काही येस मैत्री नक्कीच आमची घट्ट आहे. आणि म्हणजे आता आता जरा उलट झालंय की आधी कसं होतं की अक्षया आणि समीरची मैत्री छान होती आणि लतिका अभिमन्यू भांडत बसायचे, आता ते रिव्हर्स झालंय. कारण ओके आता तो आता समीर भांडतो जास्ती आणि अभिमन्यू. आता बघ तूही सांग आणि आपले बघणारे लोकही सांगतील. माझ्याकडे बघून मी भांडेन असं वाटतं का तुला किंवा त्रास? मलाही वाटलं नव्हतं. मी एकदम सुरुवातीला एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणायचं शांत, मी तर भाषी मुलगा आहे, फार गोड आहे. आता आय रिग्रेट, म्हणजे तो जितका गोड जितका शांत दिसतो तसा तो बिलकुल नाही. तुम्ही सेटवर कोणालाही विचारा, सगळे तुम्हाला हेच म्हणेल की सर्वात मस्तीवर समीर आहे आणि त्याला लोकांना त्रास देण्यात जो आनंद येतो ना, आणि स्पेशली मी, फर्स्ट टार्गेट मी असते आणि सेकंड टार्गेट प्रमिती म्हणजे हेमा असते त्याची, त्याला जो आनंद मिळतो तो इथे व्यक्त करू शकत नाहीये की त्याला आम्हाला त्रास देऊन किती आनंद मिळतो. नाही मी इथे येणारच होते कारण का मी लतिकाचा इंटरव्ह्यू घेतला, मी अक्षय मी प्रमितीचा इंटरव्ह्यू घेतला, मी पूजाचा इंटरव्ह्यू घेतला, मी सगळ्यांना समीर बद्दल विचारलं, सगळ्यांचं एकच उत्तर होतं, अगं तो खूप त्रास देतो, तो खूप मस्करी करतो आणि तो खूप छळतो. आणि खरं हे जेन्युइन उत्तर आहे सगळ्यांची, म्हणजे सगळ्यांना विचारलं एकच उत्तर, म्हणजे एकीकडूनही मला असं नाही आलं की समीर खूप शांत आहे किंवा छान आहे असं काही. बरं, व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे, तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये कधी या दिवसात कधी इंटरेस्ट घेतला होता का किंवा असं काही झालेलं का, एखादा धमाल किस्सा सांगावा असं वाटेल का? तू सुरू कर मग मी सांग. हा, म्हणजे पर्सनल लाईफ मध्ये मी तेवढा आहे नव्हतो, म्हणजे एखादा दिवस आहे आणि त्याबद्दल तेव्हा तो सेलिब्रेट करायचा, किंवा जसं तू मग अशी मला दिसतस की ते प्रेम हे कुणाही बद्दल असू शकतं, एखाद्या मित्राबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या पात्राबद्दल किंवा आपल्या रिअल लाईफ एखाद्या माणसाबद्दल, जो कोणी असेल ते प्रेम कुणावरही असू शकतं. येस, ही चांगली गोष्ट आहे नक्कीच की एखादा दिवस आपण ते व्यक्त करणं ही चांगली गोष्ट आहे, पण मी तेवढा फारसा काही हे नव्हतो. आणि मला आठवत आहे माझी जी वाईफ आहे आता जी, आणि ते व्हॅलेंटाईन साठी ते थोडस ती एक्सायटेड असायची की काहीतरी आहे, आणि नेमकं त्या दिवशी माझं पॅकअप झालेलं होतं आणि तिला असं वाटलं की आता मी ऑफिसून यायच्या आधी हा काहीतरी करून ठेवेल आणि असं काहीतरी छान असेल असं तिचं हे होतं. आणि मी घरी गेल्यानंतर मी धाराडूर झोपलेलो होतो, तिला त्यानंतर जे काही झालं अरे ते व्हॅलेंटाईन्सची आठवणी अशा आहेत. पण येस, मी त्याच्या पुढच्या वर्षी मी खूप छान सरप्राईज दिलं होतं, सो इट इज गुड. म्हणजे मला पहिले असं वाटायचं की एखाद्या दिवशीच ते व्यक्त करायचं असं का, पण ठीक आहे आपल्याला बऱ्याच वेळेला आपण व्यक्त करतो पण ते छान पद्धतीने व्यक्त होता येत नाही किंवा ते एक्सप्रेस करता येत नाही. सो असा एखादा दिवस असेल, मग तो व्हॅलेंटाईन्स डे आपण आहे असं म्हणूया तर तो असेल, तर ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही ज्या माणसावर प्रेम करता किंवा जो व्यक्ती तुम्हाला प्रिय आहे त्याच्यासाठी किंवा काय म्हणतो आपण की त्याच्याकडे हे प्रेम व्यक्त करण्यासाठी
आपण एखादा दिवस जर तो सेलिब्रेट करत असू तर नक्कीच मला वाटतं ते छान गोष्ट आहे. माझ्या आयुष्यात व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करणं कधी योग आला नाही, पण दोन तीन वर्षांपूर्वी बी युअर ओन व्हॅलेंटाईन ही कॉन्सेप्ट मी स्वतःसाठी शोधून काढली होती. आणि अख्खा जो व्हॅलेंटाईन वीक होता तेव्हा रोज एक नवीन गोष्ट मी करत होते एकटी. सो मी एका काय म्हणतो सायकलिंग ट्रिप साठी गेले अलिबागला एका टू काय म्हणतो ट्रॅव्हलर्स ग्रुप बरोबर. मग एक दिवशी एकटीच लंच डेटवर गेले मी. मग एकदा अजून काही केलं. सो अशा वेगवेगळ्या सात गोष्टी मी थ्रू आउट द वीक करत होते. आणि मला पर्सनली एकटीला फिरायला फार आवडतं. म्हणजे आय फील की आय लाईक माय ओन कंपनी, की दिवसभर काम झालं की एक संध्याकाळी स्वतःसाठी आपण वेळ दिला पाहिजे. सो आणि इफ नॉट माझी बहीण आहे, माझी बेस्ट फ्रेंड आहे, त्यांच्याबरोबर व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केलाय, किंवा अगदीच नाही तर घरी संध्याकाळी केक घेऊन गेले आई बाबा दिदीनी छान केक कापला व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केलं. सो हे झालं भूतकाळ झालं आताच काय आता ते येत नाही. पण हे व्हॅलेंटाईन डे समीर साठी खूप खास आहे, कारण का समीरच्या घरी एक छोटासा पाहुणा आलाय आणि समीर खूप हॅपी हॅपी असेल हे मला माहितीये. समीर काय सांगशील, काय भावना? खरं सांगायचं तर ना ते शब्दात सांगता येणार नाही अशी ती भावना आहे. छान हे आहे तुम्हाला दिसत असं की या व्हॅलेंटाईन्सला एक खरंच छोटस व्हॅलेंटाईन माझ्याकडे व्हॅलेंटाईन गिफ्ट आहे माझ्याकडे. आणि छान वाटत आपल्याला सगळा जो स्ट्रेस की आपण दमतो, शारीरिक थकवा येतो आपल्याला, बऱ्याचदा आपण थोडेसे स्ट्रेस्ड आउट असतो काही गोष्टींमुळे, पॅनिक असतो किंवा तर तो सगळा स्ट्रेस बस्टर आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे येस आता सध्या तरी हॅपी हॅपी चाललंय. वा, पण तुला जेव्हा कळालं की इट्स अ गर्ल फायनली, आणि मग पहिला तू सेटवर होतास की घरी होतास? नाही मी तिकडे हॉस्पिटल मध्येच होतो. अच्छा. आणि मला मुलगीच हवी होती, हे मी खूप आधीपासून माझी इच्छा होती. आमच्या सेटवरती बेटिंग चालू होतं, आम्ही बेटिंग करत होतो की मुलगी होणार की मुलगा होणार सगळ्यांचं. सो मला मुलगी हवी होती आणि जेव्हा कळलं इट्स अ गर्ल त्यावेळेला खूप आनंद झाला. खूप छान. व्हॅलेंटाईन डे आपण कॉलेजमध्ये असताना हा व्हॅलेंटाईन डे खूप सेलिब्रेट करायचे, खूप तेव्हा फॅड होतं की हा व्हॅलेंटाईन डे किंवा व्हॅलेंटाईन वीक. कधी कोणी प्रपोज केलंय आणि कोणाला असं फाट्यावर मारलंय का की नाही नाही, किंवा असं काही चीजी रिझन दिलेत का की नाही आता नाही किंवा नंतर? हो असं झालं होतं, पण नाही फाट्यावर नाही मारलं मी. पण मी व्यवस्थित छान सांगितलं होतं की असं असं आहे आणि यार आय रिस्पेक्ट युअर फिलिंग्स, पण आता शक्य नाही किंवा वॉट एव्हर काय रिझन्स असतील झालं तर फाट्यावर नाही वाटलं. माझ्या आयुष्यात हा कॉन्सेप्ट काहीच नाहीये. मी कॉलेजमध्ये असताना मी आणि मैत्रिणी, सो माझ्याबरोबर कुठलीही एक जरी असली माझ्याबरोबर की माहीत असायचं की कुठलाही मुलगा बघत असेल की आय युज टू नो की नाही तो तिच्याकडेच बघतोय, कोणी माझ्याकडे बघत नाहीये हे ठरलेलं होतं. सो आय थिंक व्हॅलेंटाईन्स डे ला घेऊन मला कॉलेजची काहीच माझ्याकडे आठवण नाही, काही म्हणजे झिरो आठवण आहे माझं. मी कोणाला रिजेक्ट केलंय मला विचारलं. ओके, पण आता जेव्हा अभिमन्यू आणि लतिका हे इतके छान मित्र झाले, त्यांची मैत्री दिसून येते, त्यांनी एक आयडियल असतं ना की अरे नाही मैत्री असावी तर अशी असावी, त्यांना मनातलं सगळं कळतं. तर हे जेव्हा कपल, मी ऍज अ लतिका आणि अभिमन्यू विचारते की एखादी गोष्ट कन्फेस करायची असेल आता अक्षयाला समीरला आणि समीरला अक्षयाला, कारण काही मैत्री खूप घट्ट झाली ऑन स्क्रीन पण आणि ऑफ स्क्रीन पण, एक गोष्ट कन्फेस करायची असेल काय करा? सांग जे आतापर्यंत बोललीस ते कुठे हे कन्फेस कर. नाही मी आता काही कन्फेस ऍक्च्युली काही नाहीच आहे, कारण आम्ही एकमेकांचा तोंडावर अपमान करतो, त्यामुळे असं काही मनात ठेवून केलं असं काही नाही. उघड उघडपणे आम्ही एकमेकांचा पाणउतारा करत असतो, पटलेल्या गोष्टी न पटलेल्या गोष्टी आम्ही सांगत असतो, त्यामुळे येस. पण मला एक सांगायला आवडेल, काही काही वेळेला मी खूप तिला चिडवतो, खूप खूप चिडवतो.
मी ते थोडस कमी करेन, बंद नाही करणार ऑब्व्हियसली, पण थोडस कमी करेन. किती कधी किती वेळ बंद? मी सांगते तुला, तो कधी बंद करणार? पॅकअप झाल्यानंतर आणि नेक्स्ट डे शूट लागायच्या आधी तो बंद करणार. मला चिडवलं. मला प्रमितीने हा सांगितलेलं की हा येतो असा आणि बोलतो की आता प्रमितीने काहीतरी चुकी केली, आता आपल्याला सिरियल बंद करावी लागेल, डिरेक्टर प्रोड्युसर भडकलेत. मग ती खूप टेन्शन मध्ये येते आणि हा नंतर सांगतो, एकदम सगळं झाल्यानंतर. आय डोंट थिंक कन्फेस करायला असं काही. चांगलंच वागतो बाजू धर्मामध्ये. प्रमिती सुद्धा हसते हे ऐकून. बरं, आता मी दोघांना विचारते, अक्षया आणि समीर, एकमेकांची एखादी आवडती सवय आणि एखादी नावडती सवय. समीरची आवडती सवय की खूप मिळून मिसळून राहतो सगळ्यांशी आणि मजा मस्ती करतो. नावडती सवय ही की त्याला त्याच्या मस्करीला लिमिट नसते, त्यामुळे ती चांगली पण गोष्ट आहे की मजा येते, बट त्याला लिमिट नाही कळत, तो खूप अति बोलतो कधी कधी. सो ही नावडती सवय जी मला आवडत नाही. मला आवडती सवय ही की ती खूप सिन्सिअर आहे कामामध्ये आणि सीन्सच्या आधी किंवा ओव्हरऑल ती खूप खरंच सिन्सिअर आहे. आणि काय म्हणतो आपण की दिल साफ होणं आपण म्हणतो ना की तसं आहे ती, की मनामध्ये बाहेर एक असं काही ती तशी छान आहे. आणि नावडती गोष्ट हीच आहे की थोडस सहन करायला शिकायला पाहिजे. मजा मस्ती थोडीशी सहन करायला शिक. मी सांगते अंकिता, जर माझ्यासाठी दुसरी कुठलीही असती ना, ती रोज रडली असती किंवा तिने शो सोडला असता. नाही कधीच नाही अगदी झालं, बट नाही दुसरी कोणी असती तिने ह्याच्याशी बोलणं सोडलं असत. पण तो तसा चांगला आहे बिचारा, तो मस्करी करतो वातावरण. मी नाही म्हणतच नाहीये, तो करतो आणि ती चांगली गोष्ट आहे कारण एक लाईट मूड राहतो सेटवर. बट ओव्हर द टॉप होऊन जातो ते इतकं. पण त्याच्या तोडीचं असं कोण सेटवर नाहीये का, तो त्याची मस्करी करेल असं कोणी नाहीये का? कोणीच नाही. तो फक्त म्हणजे आउट ऑफ रिस्पेक्ट, आय थिंक आमचे जे डिरेक्टर आणि प्रोड्युसर आहेत किंवा आमचे ईपी आहेत, त्यांना आउट ऑफ रिस्पेक्ट तो एक काय म्हणतो. आणि जे आपले सिनियर म्हणजे आतिशा ताई झाले, बापू ह्यांना आउट ऑफ रिस्पेक्ट तो त्यांना सोडतो. अदरवाईज आय एम शुअर की ते सुद्धा. ओके, ऐकू येते? हा हा हा. व्हॅलेंटाईन वीक आहे आणि समीरला अक्षयाला, अक्षयाला समीरला एखादं गिफ्ट द्यायचं असेल, द्यायचं असेल देऊ नका, तर काय द्याल? मी तिला मोमोजची गाडी गिफ्ट करेन. मी समीरला ऍक्च्युली मी त्याला म्हणजे मी त्याला असं काहीतरी टाइम मशीन किंवा असं काहीतरी इन्व्हेंट करता आलं असतं तर दिलं असतं इन्स्टंट, कि तो डायरेक्ट घरी पोहोचला असता. म्हणजे आम्हाला पॅकअप सांगितलं की मी मेकअप रूम कडे पोहोचेपर्यंत समीरचे कपडे चेंज करून तो त्याच्या गाडीकडे पोहोचलेला असतो, तो हा स्पीड लावतो. म्हणजे माझं म्हणणं की जर मला काही टाइम मशीन गिफ्ट करता आली तर मी त्याला करेन की ती गाडी चालवण्याची पण मेहनत त्याला करता काय म्हणणं नाही केली पाहिजे त्याने. म्हणून जमल्यास मी टाइम मशीन देईन की असं एक बटन दाबलं की डायरेक्ट समीर घरी. किती छान. पण ही मैत्री दिसते, म्हणजे असं नाही की तुम्ही खूप भांडताय म्हणून मैत्री नाहीये. मैत्री खूप छान दिसते, तुमची प्रत्येक केमिस्ट्री, तुमचे प्रत्येक सीन इतके उठून दिसतात. त्याच्या मागची जी मैत्री आहे ना, भले तू मस्करी करत असेल, भले तू सहन नसेल करत, तू इरिटेट होत असेल, तेच हवंय. आणि तेच लतिका आणि अभिमन्यूचं खरं बोलतात ना, खरं बॉन्डिंग आहे. मालिका खूप रंजक वळणावर आहे. आता पुढे काय होईल, शर्यत आहे, एक मॉडेलिंगचा मोठा टप्पा लतिकाने पार केलाय. आता शर्यत खूप मोठा फेज आहे अभिमन्यूच्या लाईफचा.
काय सांगाल, कसं चालू आहे शूटिंग आणि काय भावना आहे? खूप सुंदर शूटिंग चालू आहे आणि मला इथे मी नेहमीच जेव्हा शक्य त्यावेळेला हे बोलतो, पण आमचे हे जे काही सगळं सुरू आहे जे लोकांना रंजक वाटतंय किंवा यामागे खूप लोकांचा डोकी, खूप लोकांचे विचार आहेत. जसे आमचे चॅनलचे सगळे ईपीज आहेत, चॅनलचे हेड आहेत, आमच्या प्रोडक्शनचे सगळे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत, क्रिएटिव्ह हेड आहेत, लेखिका आहेत आपल्या मधुबंधा कुलकर्णीजी, आमचे दिग्दर्शक आहेत अमित छल्लारे, या सगळ्यांचं आपण म्हणूया ना की हे क्रेडिट आहे असं मला वाटतं. आम्ही फक्त त्या सीनला किंवा तिथे आम्ही ते पोर्ट्रे करतो, पण खूप वेळेला असंही होतं की आम्ही तो सीन ज्या वेळेला फर्स्ट टाइम वाचतो त्यावेळेला खरंच अंगावर काटा येतो किंवा भरून येतो. त्यामुळे तो करतानाच इतकी गंमत देते की इतक्या सुंदर पद्धतीने तो लिहिलेला आहे, वाचतानाच जर तो इतका छान वाटतो तर आपल्याला ते चांगलं केलं पाहिजे ही एक जबाबदारी वाटते, किंवा त्यातली एक गंमत आहे की जो सध्या खूप छान सगळ्या गोष्टी सुरू आहेत, वेगवेगळ्या शेड्स आम्हाला एक्सप्लोर करायला मिळतात बेसिकली कॅरेक्टर म्हणून. आणि तो याच्यापेक्षा दुसरा आनंद नसतो की एका व्यक्तीला कॅरेक्टर म्हणून इतक्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या शेड्सचं काम करता येणं यासारखा खरंच आनंद नसतो. आणि याचं सगळं क्रेडिट आमच्या लेखिका, दिग्दर्शिका, आमची प्रोडक्शनची अख्खी टीम, क्रिएटिव्ह चॅनलची सगळी ईपी क्रिएटिव्ह थ्रेड या सगळ्यांचं आहे. त्यामुळे येस, अजून खूप छान छान गोष्टी येत आहेत आणि त्या आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत आणि आम्हालाही करताना ती मजा येते. सो येस, रंजक टप्प्यावर आहे आणि ह्याच्यापेक्षा रंजक होत जाणार आहे खरंच. आणि आता कलर्स मराठी अवॉर्ड्स येत आहेत लवकरच, त्याबद्दल किती एक्सायटेड आहात? टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी खूप एक्सायटेड आहे कारण आय थिंक कोविड नंतर सुद्धा असं पहिल्यांदा असं होईल की जिकडे सगळ्या मालिकांचे ऍक्टर्स, ऍक्ट्रेसेस, सगळे जे कोणी आर्टिस्ट आहेत ते आम्ही एकत्र आय थिंक त्या अवॉर्ड फंक्शन मुळे सगळे भेटणार आहोत. सो खूप छान इव्हेंट असेल तो, सोशलाइज करायला सुद्धा, एकमेकांना ओळखायला सुद्धा होतो आणि डेफिनेटली येस परफॉर्मन्सेस होतील त्याच्यासाठी, तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे की लेट्स होप छान होईल. सो हो, मी तरी खूप एक्सायटेड आहे सध्या. मी सुद्धा एक्सायटेड, कुठल्याही जसं तू म्हणालीस की आम्ही खूप, आपण जवळपास आता एक वर्ष झालं की फेस टू फेस असं भेटलेलोच नाही आहे लोकांना. सो ती जी एनर्जी असते, ती जी एक गंमत असते, सो ती सगळी पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल. त्यामुळे येस, मी पण एक्सायटेड आहे कलर्स मराठी अवॉर्ड्स. वा खरंच खूप छान. आणि व्हॅलेंटाईन डे आहे, मला माहिती नाही तुम्हाला सुट्टी मिळेल की नाही, पण संडेला आहे आणि म्हणजे लतिकाचं तोंड बघून मला कळालंय की सुट्टी नाही मिळणार. तरी तुमचा व्हॅलेंटाईन डे, तुम्ही ज्याच्यावर काम प्रेम करताय, जे काम तुम्ही आता करताय त्याच्यावरती तुमची प्रायोरिटी आहे, तेच करत राहा. खूप छान करताय, मालिका खूप चांगल्या उंचीवर आहे आणि असं म्हणतात ना की खूप कमी वेळातच मालिकेला खूप जास्त प्रसिद्धी मिळाली, म्हणून प्रेशर पण आहे आणि एक बोलतात ना एक प्रोत्साहन पण मिळतंय चांगलं काम करण्याचं. सो असंच करत राहा, तुमच्या दोघांना व्हॅलेंटाईन डे चांगला जाओ. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच अंकिता, तुला सुद्धा ऍडव्हान्स मध्ये व्हॅलेंटाईन डे विशेस, इन केस तुझ्या लाईफ मध्ये कोणी असेल तर आय होप यू गेट टाइम, काही हरकत नाही, आय होप यू फाइंड वन. आणि इट्स मज्जाच्या पण सगळ्या व्ह्युअर्स ना हॅपी व्हॅलेंटाईन्स. थँक्यू सो मच, बाय बाय बाय.